हाय, मी स्वानंदी अर्थात ऋतुजा बागवे. तुम्ही मला ऑनस्क्रीन बघतच असाल नांदा सौख्य भरेमध्ये, पण आज ऑफस्क्रीन आपल्याला भेटण्याचा पहिलाच चान्स मिळाला आहे. तर त्यांनी मला असं विचारलं काय दाखवता येईल तुला. तर ॲक्च्युली माझा वीक पॉईंट आहे खाणं. मी खूप खाते, पण ॲक्च्युली आता ते जरा कमी करावं लागलं आणि जरा डायट कॉन्शियस व्हायला लागलं आहे मला. तर मी रोज माझा कॅरी करते ही बास्केट आणि ह्याच्यात खूप सारे खाण्याचे पदार्थ असतात. आज तसे थोडे कमी आणलेत मी, पण जेवढे आहेत तेवढे मी तुम्हाला दाखवते आज काय काय आणलं आहे मी. मी मला हे खूप आवडतं, सोया मिल्क मी खूप आवडीने पिते आणि चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे मला असं उगाचं खोटाखोटा फील घेऊन पिता येतं की वा वा आय एम ईटिंग चॉकलेट, म्हणून मी सोया मिल्क पिते चॉकलेट फ्लेवर. त्याच्यानंतर मी ताक पिते रोज जेवण झाल्यानंतर. आणि ॲक्च्युली ना रोज सकाळी मी दूध पिते आणि मला हॉर्लिक्स टाकूनच दूध प्यायला खूप आवडतं. आय नो इट्स बालिश, पण मला अजूनही हॉर्लिक्स टाकून दूध प्यायला खूप आवडतं. आणि मग माझ्या आई माझ्यासाठी नाश्ता देते, मध्ये मध्ये काही काही तोंडात टाकायला चघळायला असे छोट्या छोट्या गोष्टी बनवून देते, डब्बा देते आणि पाणी असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि कधीकधी चिटिंग डे असला की मी थोडे थोडे वेफर्स, थोडे थोडे चॉकलेट्स असं काही काही ठेवत असते. डाएट नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि अगदीच मी हे खाणार नाही ते खाणार नाही असं करण्यापेक्षा दोन दोन तासाने हवं तेवढं आणि कमी हवं तेवढं नाही खाता येणार, कमी क्वांटिटीमध्ये हवं ते खाता येईल, तर ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि बारीक होण्यासाठी डाएट करण्यापेक्षा हेल्दी होण्यासाठी डाएट करावं असं मला वाटतं, जे मी आत्ता हल्लीच एक 4-5 महिने झाले सुरू केलं आहे आणि त्याचा बेटर रिझल्ट मला वाटतो आहे. माझी स्ट्रेंथ स्टॅमिना सगळं वाढतं आहे हळूहळू. तर प्रत्येकाने डाएट करावं आणि आरोग्यासाठी ते हेल्पफुल आहे. हा माझा डबा मी हा रोज आणते. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत माझ्या आयुष्याच्या निगडीत, त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर नक्की बघत राहा राजश्री मराठी.